नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघा रोग, त्याला इंग्लिश मध्ये डिसीज असे म्हटले जाते, हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक बघा, आरोग्य विभागामध्ये फक्त आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकाच नाही तर इतर सजीव सर्व पद आहेत त्यांच्यासाठी हा एकदम इम्पॉर्टंट असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा गव्हर्नमेंट भरती दिलेला अपडेट आणि व्हिडिओ लेक्चर साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते, परंतु आता आजपासून बघा डेली लेक्चर येणार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, ठीक आहे. तर आता तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे रोग. हा बघा, हा टॉपिक आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हा एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे. या टॉपिक वरचे 3 ते 4 प्रश्न हे फिक्स असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा रोग, बघा आपण या टॉपिक मधले जे महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत म्हणजे भाग आहे तोच आपण बघणार आहोत. संपूर्ण आपण टॉपिक डिटेल मध्ये बघणार आहोत, फक्त जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच आपण आता बघणार आहोत. तर बघा यामध्ये कोणते रोग, याच्यामध्ये दोन महत्वाचे भाग पडतात. ते म्हणजे बघा, एक आहे संक्रामक रोग, त्याला इन्फेक्शन डिसीज असे म्हटले जाते, तर संक्रामक रोग. आणि दुसरा आहे ते म्हणजे बघा असंक्रामक रोग, नॉन इन्फेक्शन डिसीज. संक्रामक रोग म्हणजे जे रोग, एकदम थोडक्यात लक्ष द्या, जे रोग एकापासून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतात त्यांना संक्रामक रोग असे म्हटले जाते. आणि असंक्रामक रोग म्हणजे जे रोग आहेत ते एकापासून दुसऱ्या व्यक्तीला पसरत नाहीत त्यांना असंक्रामक रोग असे म्हटले जाते. हे एकदम साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवा. आता आपण डिटेल मध्ये बघूया म्हणजे संक्रामक रोग, ठीक आहे, इन्फेक्शन डिसीज. आता याच्यामध्ये कोणते कोणते रोग येतात तर बघा, पहिला आहे ते म्हणजे आपला सुरुवातीला संक्रामक रोग म्हणजेच काय. तर बघा, रोग जंतूमुळे होणारे रोग म्हणजे जे रोग जंतू किंवा जीवाणू झाले, विषाणू झाले, कवकजन्य जे रोग विषाणू किंवा जीवाणू असतात त्यांच्यापासून होणारे रोग, तसेच संसर्गाने पसरणारे रोग म्हणजे एकापासून दुसऱ्याला हे रोग होतात त्यांना काय बोला, संक्रामक रोग असे म्हटले जाते, ठीक आहे. आता यामध्ये कोणते कोणते येतात तर बघा, पहिलाच आहे तो म्हणजे जीवाणूजन्य रोग, ठीक आहे. जीवाणूजन्य म्हणजे जे रोग जीवाणूपासून होतात त्यांना जीवाणूजन्य रोग म्हणतात. ते कशामध्ये येतात तर संक्रामक रोग यामध्ये येतात. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर विषमजर म्हणजे त्याला बघा टायफॉइड, हा रोग सुद्धा संक्रामक रोग आहे. तो साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो म्हणून तो संक्रामक रोग यामध्ये येतो, ठीक आहे. आता दुसरा आहे विषाणूजन्य रोग, जे विषाणूमुळे, ठीक आहे, जे विषाणूमुळे रोग होतात त्यांना संक्रामक रोग असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ बघा पोलिओ आहे, पोलिओ हा सुद्धा एक विषाणूमुळे होणारा रोग आहे, ठीक आहे. पुढचं बघा आदिजीवजन्य रोग, ठीक आहे, जे एका आदिजीवामुळे मानवाला जे रोग होतात त्यांना आदिजीवजन्य रोग असे म्हटले जाते, ज्यांचा प्रसार आदिजीवांमार्फत होतो, ठीक आहे. तर उदाहरणार्थ बघा मलेरिया, तर मलेरिया हा जो रोग आहे तो आपल्याला कोणत्याही जीवाणू किंवा विषाणूमुळे होत नाही म्हणजे पसरत नाही. तर बघा जे एनोफिलिस नावाची जी मादी असते म्हणजे जो डास असतो त्याचा जर तो संक्रमित व्यक्तीला चावला आणि तो येऊन जर आपल्याला चावला तर आपल्याला सुद्धा मलेरिया हे होऊ शकते, ठीक आहे. म्हणून हे सुद्धा संक्रामक रोग यामध्ये येते. आणि शेवटचा एक कवकजन्य रोग, ठीक आहे. यामध्ये कोणते बघा रोग येतात तर खरूज, नायटा यामुळे जे हे रोग होतात त्यांना कवकजन्य रोग असे म्हटले जाते. ते सुद्धा हे संक्रामक रोग यामध्ये येतात, कारण का एकाला जर आपला खरूज नायटा झाला, आपण त्याच्या संपर्कात आलो तर ते आपल्याला सुद्धा होऊ शकतो, म्हणजे एकापासून दुसऱ्याला संक्रमण होते. म्हणून हे सुद्धा बघा संक्रामक रोग यामध्ये येते. आता तुम्हाला संक्रामक रोग म्हणजे नक्कीच काय हे आता समजलं असेल तर आपण पुढे बघूया, ते म्हणजे असंक्रामक रोग, ठीक आहे. आता असंक्रामक रोग हे कोणते कोणते आहेत, नॉन इन्फेक्शन डिसीज, ठीक आहे. इथे नॉन इन्फेक्शन राहिलेलं, ठीक आहे, नॉन इन्फेक्शन डिसीज, ओके. यामध्ये बघा असंक्रामक रोग म्हणजे जे रोग आहेत ते संसर्ग किंवा संक्रमणातून पसरत नाहीत म्हणजे एकापासून दुसऱ्याला होत नाहीत असे रोग कोणते, तर असंक्रामक रोग, ठीक आहे. यामध्ये बघा कोणते कोणते, म्हणजे पहिला आहे तो म्हणजे जनुकीय रोग, म्हणजेच कोणते
बघा जेनेटिक, त्याला इंग्लिश मध्ये जेनेटिक डिसीज असे म्हटले जाते. म्हणून जे कुटुंबातील व्यक्तीला जर आपल्या आई किंवा वडिलाला जर एखादा रोग झाला असेल तर तो त्याच्या येणारी जी मुलगा किंवा मुलगी असते त्यांना होण्याची शक्यता असते. असे जे रोग आहेत ते जनुकीय रोग याच्यामध्ये येतात. आता उदाहरणार्थ कोणते कोणते रोग आहेत तर बघा, रंगाधता किंवा हिमोफिलिया हे जे रोग आहेत ते जर आपल्या पालकांना झाले असतील तर त्यांच्या मुलांना सुद्धा होण्याची शक्यता असते. ठीक आहे, फक्त बाकी तर ते लोक जर आपल्याला झाला असेल तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, परंतु ते जेनेटिक आहे, रक्तामध्येच आहे. जर पालकांना झाला असेल तरच फक्त त्याच्या मुलांना होण्याची शक्यता असते, बाकी इतर कोणाला ते होत नाहीत म्हणजे पसरत नाहीत, म्हणून ते असंक्रामक रोग यामध्ये गणले जातात. पुढचा आहे अभावजन्य रोग. ठीक आहे, आता अभावजन्य रोग म्हणजेच काय, तर एखादे जे बघा विटामिन झाली प्रथिन याच्यामुळे जे मिनरल याच्यामुळे जे रोग होतात त्यांच्या अभावामुळे जे रोग होतात त्यांना अभावजन्य रोग असे म्हटले जाते. ते रोग बघा उदाहरणार्थ काय, तर बेरी बेरी आहे, स्कर्वी आहे, राथानलेपणा, विटामिन मुळे जे आपल्याला ही जी रोग होतात विटामिनच्या अभावामुळे ही जी रोग होतात. परंतु हे रोग एकमेकांना पसरत नाही, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होत नाही, तर जे विटामिन किंवा प्रथिने असतात त्यांच्या अभावामुळे होतात. म्हणून बघा हे सुद्धा असंक्रामक रोग यामध्ये गणले जातात. ठीक आहे, तसेच जन्मता होणारे रोग म्हणजेच आपल्याला जन्मापासूनच काही 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 रोग होतात. जिथे उदाहरणार्थ बघा इथे क्लेफ्ट पॅलेट असं रोगाचं नाव आहे. क्लेफ्ट पॅलेट हा सुद्धा एक जन्मता होणारा रोग आहे. हे सुद्धा हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होत नाही, जन्मापासूनच हा रोग असतो. आणि शेवटचा आहे जीवनशैलीमुळे होणारे रोग. ठीक आहे, आपण ज्या प्रकारे जगतो ज्याप्रमाणे म्हणजे खातो तसेच आपला जो परिसर आहे त्यामध्ये वावरतो त्यामुळे जे आपल्याला रोग होतात त्यानुसार बघा हृदयरोग, मधुमेह तसेच मानसिक आजार हे आपल्या जीवनशैलीमुळे होतात. आपण ज्या प्रकारे जीवनशैली जगतो त्यामुळे हे अशा प्रकारचे आपल्याला रोग होतात. परंतु हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरत नाही, तर प्रत्येकाची जी जीवनशैली असेल त्यानुसार त्याला हे अशा प्रकारे रोग होत असतात. त्यामुळे बघा असंक्रामक रोग यामध्ये बघा कोणते कोणते, तर जनुकीय रोग, अभावजन्य रोग, जन्मता होणारे रोग आणि जीवनशैलीमुळे होणारे जे रोग असतात ते सर्व असंक्रामक मध्ये. आणि आपण मागेच बघितलंय की संक्रामक रोग म्हणजे काय आणि असंक्रामक रोग म्हणजे नक्की काय हे तुम्हाला आता क्लिअर समजलं असेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये सुद्धा आता जी एमपीडब्ल्यू ची म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी परीक्षा झाली एमपीडब्ल्यू साठी आरोग्य सेवक साठी, त्यामध्ये बघा हे मधुमेह हे संक्रामक रोग आहे का, म्हणजे आता ऑप्शन दिला होता खालील पैकी असंक्रामक रोग कोणता आणि बाकी इतर दिला होता की विषम जर झाला तसेच बाकी मलेरिया, मधुमेह आणि अजून एक प्रकार असे चार ऑप्शन दिले होते. त्यापैकी असंक्रामक रोग कोणता आहे तो आपल्याला सांगायचा होता. म्हणजे आता उत्तर द्यायचं होतं त्यामध्ये उत्तर होता मधुमेह हे असंक्रामक रोग आहे. तसेच अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुम्हाला पर्याय दिले जातील त्यामधील संक्रामक रोग कोणते आणि असंक्रामक रोग कोणते. ठीक आहे, हे तुम्हाला ओळखायचं असतं. आता आपण डिटेल मध्ये बघूया जीवाणूजन्य रोग कोणते, जीवाणूपासून होणारे कोणते कोणते रोग आहेत आणि त्याच्यावर परीक्षेला मोस्टली कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, काय काय कोणते कोणते प्रश्न विचारले जातात आपण आता ते डिटेल्स मध्ये बघूया. पहिल्यात आहे तो म्हणजे बघा क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. यावरती सुद्धा परीक्षेला आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांना खूप म्हणजे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये आता कोणते कोणते आरोग कशामुळे कोणत्या जीवाणूमुळे होतो याच्यासाठी उपचार पद्धती कोणती आहे, कोणते कार्यक्रम आहेत शासकीय, अशा प्रकारचे प्रश्न या रोगावर विचारले जातात. तर आता बघा क्षयरोग म्हणजे त्याला बघा ट्युबरक्युलोसिस असं इंग्लिश मध्ये म्हटले जाते. आता याचा कारक म्हणजे हा कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर बघा मायकोबॅक्टेरियम. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा होत असतो. आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारला गेलाय की क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर त्याचं उत्तर असेल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. या पुढील बघा लक्षण. ठीक आहे, तुम्हाला लक्षणे सुद्धा विचारले जातात म्हणजे तुम्हाला प्रश्न मध्ये पर्याय दिला असेल की दीर्घकाळ खोकला, मंदताप, वजन कमी होणे तसेच भूक मंदावणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत आणि तुम्हाला खाली पर्याय मध्ये
जे रोग आहेत त्यांची नावं दिलेली असतात, त्यामधून आपल्याला ओळखायचं असतं. म्हणजेच बघा कशामुळे होतो, म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे होतो, त्याचे लक्षण काय, त्याचे उपचार पद्धती काय, ह्या सुद्धा आपल्याला इथे विचारले जातात. परंतु उपचार पद्धती डिटेल मध्ये नाही, परंतु कारक म्हणजेच कोणत्या जीवाणूमुळे किंवा कोणत्या विषाणूमुळे तो रोग होतो, तसेच त्याची लक्षणे काय हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सर्व जे महत्वाचे जे रोग आहेत आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांसाठी ते आपल्याला करून जायचं आहे. यापुढील बघा याचा प्रसार, याचा प्रसार कसा होतो. आता आपण क्षयरोग बघितलाय, क्षयरोग कशामध्ये येतो, संक्रामक रोगामध्ये येतो. संक्रामक रोग म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतात, म्हणजे प्रसार. आता प्रसार याचा कसा होतो तर बघा, याचा प्रसार हवेमार्फत आणि रोग्याच्या थुंकीमार्फत याचा प्रसार होतो. म्हणजे हवेमार्फत आणि रोग्याच्या थुंकीमार्फत हे जे क्षयरोग आहे म्हणजे ट्युबरक्युलोसिस आहे, याला टीबी आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात, हे एकापासून दुसऱ्याला होऊ शकतं. ठीक आहे. आता याचं निदान म्हणजे आता ओळखायचं कसं की जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे टीबी किंवा क्षयरोग झालेला आहे तर त्यासाठी बघा ट्युबरक्युलिन टेस्ट किंवा छातीचा एक्सरे हे केलं जातं. बघा कशा प्रकारे निदान केलं जातं, ट्युबरक्युलिन टेस्ट करून किंवा छातीचा एक्सरे काढून याचं निदान केलं जातं, हे लक्षात ठेवा. इकडे स्टार करून ठेवा. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या जीवाणूमुळे होतो, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, आणि याचं निदान म्हणजे याचं कशा प्रकारे ओळखतात तर ट्युबरक्युलिन टेस्ट म्हणजे छातीचा एक्सरे याद्वारे याचं निदान केलं जातं. ठीक आहे. आता याचा उपचार विचारलं जातं मोस्टली, कारण का हे जी डॉट्स थेरपी आहे ही खूप म्हणजे फेमस आहे. त्यामुळे बघा क्षयरोग म्हणजे टीबी यासाठी कोणती उपचार पद्धती वापरली जाते असं परीक्षेला आतापर्यंत खूप वेळा प्रश्न आलेला आहे. तर बघा डॉट्स थेरपी म्हणजे काय, तर त्याचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी शॉर्ट कोर्स, हे डॉट्सचा फुल फॉर्म आहे. त्याला उपचार पद्धती डॉट्स थेरपी कशाला वापरतात तर टीबीच्या रुग्णांना याचा वापर केला जातो. आणि शासकीय कार्यक्रम कोणता आहे याबद्दल जे क्षयरोगासाठी, तर RNTCP. ठीक आहे. RNTCP म्हणजे काय, रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, हे शासकीय कार्यक्रम क्षयरोग म्हणजेच टीबी यासाठी सुरू आहे. ठीक आहे. आता या पुढील प्रश्न बघूया आपण. दुसरा आहे कॉलरा पटकी. ठीक आहे. त्याला पटकी सुद्धा असे म्हटले जाते. परीक्षेला कॉलरा न विचारता पटकी विचारतात, कारण का पटकी विचारलं, पटकी हा शब्द खूप जणांना माहित नसतो, त्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते कन्फ्यूज होतात. आता जी आरोग्य सेवेची एक्झाम झाली सार्वजनिक आरोग्य विभागाची, त्यामध्ये कॉलरा म्हणजे पटकी यावरतील खूप प्रश्न म्हणजे 2 ते 3 प्रश्न फिक्सत होते. तसेच पुढे आपण विषम ज्वर घेणार आहोत आणि डेंगू आणि मलेरिया हे जे 4 रोग आहेत ते आरोग्य सेवकाच्या परीक्षेमध्ये यांवर खूप सारे प्रश्न असतात. तर बघा कॉलरा हा आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांसाठी हा महत्वाचा रोग असणार आहे. यावरती 1 ते 2 प्रश्न परीक्षेला विचारले जातात, परंतु ह्या झेडपीच्या ह्याच्यामध्ये 1 प्रश्न तर नक्कीच असेल. ठीक आहे. आता याचा कारक म्हणजे हा कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर बघा त्याचं नाव आहे विब्रियो कॉलरी. ठीक आहे. विब्रियो कॉलरी या जीवाणूमुळे कॉलरा म्हणजे पटकी हा रोग होतो. यापुढील बघा याचं लक्षण काय. ठीक आहे. कॉलरा आणि पटकी झालंय ते आपण कशा प्रकारे ओळखू शकतो, तर बघा अतिसार म्हणजे जुलाब होतात, लूज मोशन, तसेच उलट्या होणे, पोटदुखी पोटात दुखणे, आणि पाण्याचा अंश कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन होणे. ठीक आहे. बघा हे लक्षण आहे त्याची कशाची, तर कॉलरायची. ठीक आहे. आता यामध्ये मोस्टली कॉलर म्हणजे त्याचा जो कारक आहे जीवाणू कोणत्या जीवाणूमुळे ते विचारत जात नाही, परंतु याची लक्षणे. ठीक आहे. याची लक्षणे खूप वेळा विचारली जातात, तर याची लक्षणे स्टार करून ठेवा. यापुढील आता याचा प्रसार सुद्धा, प्रसार सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे, कारण का कॉलरा पटकी म्हणजेच कॉलरा कशाद्वारे याचा जास्त प्रसार होतो हा सुद्धा प्रश्न आता जी आरोग्य सेवक झाली त्याच्यामध्ये आला होता. ठीक आहे. तर दूषित अन्न आणि पाणी यांमार्फत कॉलरा याचा प्रसार होत असतो. ठीक आहे. हे सुद्धा स्टार करून ठेवा. आता याचं निदान यासाठी कोणती स्पेशल टेस्ट करावी लागत नाही, डॉक्टरद्वारे याचं निदान केलं जातं. ठीक आहे. आता याचा उपचार, कॉलरा झाल्यानंतर उपचार पद्धती काय आहे, तर प्रतिजैविके व लक्षणाधारित उपचार इथे केले जातात. प्रतिजैविके तसेच लक्षण म्हणजे आता कोणता आहे, अतिसार झाला असेल, उलट्या, पोटदुखी, पाण्याचा अंश कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन, यानुसार जे लक्षणं असतील
त्यानुसार त्याच्यावर उपचार केले जातात. तसेच बघा ओआरएस, ओआरएस दिला जातो. ओआरएस म्हणजे काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. याचा फुल फॉर्म आहे, ओआरएस चा फुल फॉर्म सुद्धा विचारतात. तर काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, आता या पुढे बघा, यामध्ये किती ग्लुकोज असतं, तसेच किती सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड किती असतं हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण की आता जी आरोग्य सेवकची परीक्षा आली त्यामध्ये विचारलं होतं की ओआरएस मध्ये सोडियम क्लोराईड किती ग्रॅम असतं, तर बघा यामध्ये ग्लुकोज असतं 13.5 ग्राम, सोडियम क्लोराईड 2.5 ग्राम आणि पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम. ठीक आहे, तर ग्लुकोज किती? 13.5 ग्रॅम, सोडियम क्लोराईड 2.5 ग्रॅम आणि पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम. ठीक आहे, आता त्याचा प्रतिबंध कशा प्रकारे केला जातो? ठीक आहे, आता हॉपकिन्स ची लस ही दिली जाते कशासाठी? तर कॉलरासाठी. हे महत्वाचं आहे, महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलाला कॉलरसाठी कोणती लस दिली जाते असा प्रश्न मोस्टली विचारतात. तर त्याचं उत्तर होईल काय? हॉपकिन्स ची लस. यामध्ये आपल्याला कॉलरामध्ये काय काय, तर कारक एवढा महत्वाचा नाही आहे, परंतु याचे लक्षण आहे कोणते कोणते? अतिसार म्हणजे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि पाण्याचा अंश कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन होणे. तसेच त्याचा प्रसार कशाद्वारे होतो? तर दूषित अन्न आणि पाणी यांमार्फत. त्याच्या उपचारामध्ये जे ओआरएस आहे, ओआरएस महत्वाचं आहे. तसेच त्याचे त्यामध्ये जे ग्लुकोज, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम याची मात्रा किती असते ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रतिबंध म्हणजे हॉपकिन्सची लस हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. या पुढचा आहे तो म्हणजे टायफॉइड. ओके, तर टायफॉइड हा सुद्धा एकदम आवडीचा आहे विषय आहे आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविक महिला यांच्यासाठी. यामध्ये बघा, यामध्ये कारक आहे साल्मोनेला टायफी. ठीक आहे, साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे टायफॉइड हा रोग होत असतो. ओके, आता लक्षण काय काय? तर बघा, जर टायफॉइड झाला तर जास्त काळ राहणारा ताप, अंगावर पुरळ उठणे, तसेच डोकेदुखी आणि भूक न लागणे ही कशाची लक्षणे आहेत? तर टायफॉइड याची लक्षणे आहेत. आता याचा प्रसार बघा, याचा सुद्धा प्रसार कशा मार्फत होतो? तर दूषित अन्न आणि पाणी यांच्या मार्फत. आता आपण मागे बघितलं कॉलरा सुद्धा सेम दूषित अन्न पाणी यांच्यामुळे मार्फत जे टायफॉइड आहे ते पसरत. तसेच जे कॉलरा सुद्धा सेम तसंच. याचं निदान कशा? तर बघा, रक्ताची विडाल चाचणी. ही रक्ताची विडाल चाचणी करून टायफॉइड झालेलं आहे का नाही याचं निदान केलं जातं. हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता आरोग्य सेवक जो एमपीडब्ल्यू आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा, त्यामध्ये की टायफॉइड साठी जे टायफॉइडचे निदान कशा कोणती चाचणी करून करतात, तर त्याचं उत्तर आहे रक्ताची विडाल चाचणी. तुम्हाला ऑप्शन मध्ये कधी कधी रक्ताची दिली जात नाही, फक्त विडाल चाचणी दिली जाते हे लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्यूज होऊ नका. पुढे आता याचं बघा उपचार कशा प्रकारे, तर प्रतिजैविके व लक्षण आधारित उपचार यासाठी केलं जातं. सेम टू सेम जी कॉलरा आहे, कॉलरा रोग झाल्यानंतर जी उपचार पद्धती आहे ती टायफॉइड यासाठी सुद्धा केली जाते. त्याचा प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध कशा प्रकारे केलं जातं? तर टायफॉइड ह म्हणजे टायफॉइड ए आणि टायफॉइड बी ची जी लस आहे ती दिली जाते कशासाठी? तर टायफॉइड हा प्रतिबंध टायफॉइड रोखण्यासाठी टायफॉइड ए आणि टायफॉइड बी यांची लस दिली जाते. ठीक आहे, आता यामध्ये महत्वाचे पॉइंट काय काय आहेत? तर टायफॉइडचा कारक कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर बघा, साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. याची लक्षणे काय काय आहेत? जास्त काळ राहणारा ताप, अंगावर पुरळ, डोकेदुखी आणि भूक न मंदावणे. तसेच बघा, याचे प्रसार कशाद्वारे होते? तर प्रसार कशाद्वारे होते? दूषित अन्न व पाणी यांच्या मार्फत. आणि याचं निदान महत्वाचं आहे बघा, कोणती चाचणी? तर रक्ताची विडाल चाचणी. आणि याचं बघा प्रतिबंध कोणता? तर प्रतिबंध कशा प्रकारे केलं जातं? टायफॉइड ए आणि टायफॉइड बी ची लस देऊन. ठीक आहे, तर या पुढील चौथा आहे तो म्हणजे कुष्ठरोग, लेप्रसी. बघा, ह्याला हॅन्सन डिसीज म्हणजे हॅन्सनचा रोग असेही म्हटले जाते. हा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा विचारला गेलाय. खालील पैकी हॅन्सनचा रोग असं कोणत्या रोगाला म्हटले जाते? ठीक आहे, तर त्याचं उत्तर होईल कुष्ठरोग म्हणजेच लेप्रसी. ओके, त्याचं कारक आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. ठीक आहे, अशा प्रकारे मायकोबॅक्टेरियम लेप्री हे या जीवाणूमुळे बघा कुष्ठरोग हा होत असतो.
ओके याची लक्षणे काय काय आहेत बघा, याची लक्षणे काय, प्रथम त्वचेवर संवेदनाही चढते, त्यानंतर सुरकुत्या व काही कालाने गाठी बनतात, आणि त्यानंतर गाठी फुटून स्त्राव बाहेर पडतो, आणि कालांतराने हाताची व पायाची बोटे जडून जातात. ओके याची लक्षणे आहेत काय होतं, सुरुवातीला त्वचेवर जे संवेदनाहीन चट्टे असते म्हणजे तिथे काही आपण जरी तिथे टच केला किंवा तिथे टोकदार वस्तूने टोचलं तरी सुद्धा काही आपल्याला जी रोगी व्यक्ती असते तिला समजत नाही. त्यानंतर काय होतं, नंतर सुरकुत्या आणि काही कालाने तिथे गाठी बनतात, आणि नंतर गाठी फुटून स्त्राव बाहेर पडतो, आणि कालांतराने हाताची व पायाची बोटे हे झडून जातात. कोणत्या रोगामध्ये, तर कुष्ठरोगामध्ये. आता याचा प्रसार कसा होतो, तर बघा रोग्याची दूषित वस्तू आणि हवा यांच्या मार्फत, जो रोगी असेल म्हणजे जो व्यक्ती रोगी असेल त्या रोग्याची आपण ज्या दूषित वस्तू असतील त्याने हात लावलेला वस्तू, ज्या स्त्राव जो स्त्राव बाहेर पडतो, ठीक आहे, जी गाठी फुटून स्त्राव बाहेर पडतात, त्या स्त्रावच्या संपर्कात आलो तर तो रोग आपल्याला सुद्धा होऊ शकतो. आता निदान कसं करतात, तर ठीक आहे बघा त्वचेची बायोप्सी, ठीक आहे त्वचेची बायोप्सी करून याचं निदान केलं जातं. कोणत्या रोगाचं, तर कुष्ठरोग याचे. याचा प्रतिबंध आणि उपचार कशा प्रकारे केला जातो, तर बघा एमडीटी म्हणजे मल्टी ड्रग थेरपी युज करून याचा कुष्ठरोग, याचं म्हणजे कुष्ठरोग लेप्रसी याची प्रतिबंध आणि उपचार केला जातो. आता एमडीटी मध्ये बघा डॅप्सोन नावाची जी टॅबलेट्स आहे त्याचा फार उपयोग केला जातो, महत्वाचे आहे. कुष्ठरोगामध्ये कोणती जे औषध आहे वापरलं जातं, महत्वाचं आहे डॅप्सोन, ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय महत्वाचं आहे, कुष्ठरोगामध्ये कारक म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे होतो, तर मायकोबॅक्टेरियम लेप्री, ठीक आहे. लक्षणे जास्त विचारली जात नाही, परंतु लक्षात ठेवायचं काय, तर प्रथम त्वचेवर संवेदनाहीन चट्टे, नंतर सुरकुत्या आणि काही कालाने गाठी बनतात, ठीक आहे, गाठी फुटून नंतर स्त्राव बाहेर पडतो, आणि कालांतराने हाताची आणि पायाची बोटे ही झडून निघून जातात, ठीक आहे. आता प्रसार कसा होतो, तर रोग्याची दूषित वस्तू आणि हवा यांच्या मार्फत. निदान त्वचेची बायोप्सी आणि बघा प्रतिबंधाने उपचार, महत्वाचा आहे स्टार करून ठेवा. एमडीटी म्हणजेच काय, मल्टी ड्रग थेरपी युज करून कुष्ठरोग लेप्रसी याची उपचार पद्धती केली जाते, ठीक आहे. आता यासाठी शासकीय कार्यक्रम कोणता चालू आहे, तर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हे जे कुष्ठरोग म्हणजे लेप्रसी याचा जे बघा शासकीय कार्यक्रम सुरू आहे सध्या. कोणता, तर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम. या पुढीलचा बघा शेवटचा रोग आहे तो म्हणजेच प्लेग, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जीवाणूजन्य रोग जे रोग आहेत आणि त्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण बघणार आहोत, आणि येणारी पुढचा व्हिडिओ लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये जे विषाणूजन्य रोग किंवा एसटीडी म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस आणि जे इतर आदिजीवजन्य रोग आहेत ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर बघा प्लेग कशामुळे होतो, ओके त्याचा कार्य काय, तर येसिनिया पेस्टिस यामुळे या जीवाणूमुळे प्लेग हा रोग होतो. आता जी आता जे आरोग्य सेवक याच्या जी परीक्षा आली त्यामध्ये विचारला गेला होता की म्हणजेच कोणत्या जीवाणूमुळे प्लेग हा रोग होतो, तर बघा कारक कोणत्याचा, येरसिनिया पेस्टिस यामुळे प्लेग हा रोग होतो, ठीक आहे. आता याची लक्षणे काय आहेत, तर लसिकांचा दाह, काखेत व जांघेत गाठी निर्माण होणे, तसेच फुफ्फुसांचा दाह आणि रक्तामध्ये संक्रमण. जेव्हा आपला निमोनिया प्लस प्लेग होतो तेव्हा फुफ्फुसांचा दाह होतो, ठीक आहे. आता याचा प्रसार कसा प्रकार होतो, महत्वाचा आहे बघा उंदीर आणि गुस यांच्या शरीरातील शरीरावर जे पिसवा असतात त्या पिसवांमार्फत प्लेग या जीवाणूचा जे प्रसार हा होत असतो, ठीक आहे. आता बघा त्यामध्ये उंदीर आणि घुस यांच्या शरीरावर जी पिसवा असतात त्यांच्या मार्फत याचा प्रसार होतो, ओके. आता जी आरोग्य सेवक याची एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा दिला होता की उंदीर याचा चित्र दिला होता, आणि यासंबंधी या चित्रासंबंधी खालील पैकी कोणता रोग आहे हे सांगायचं होतं, तर बघा प्लेग हा रोग उंदीर संबंधित आहे म्हणजे उंदरामुळे होत असतो, ठीक आहे. उंदरामुळे नाही तर उंदरावले जे पिसवा असतात त्यांच्या मार्फत ते त्याचा प्रसार हा होत असतो. या पुढील बघा प्रतिबंध कशा प्रकारे केला जातो त्याचा, तर प्लेगची लस देऊन याचा प्रतिबंध हे केलं जातं, कशाचं, प्लेग याचा, ठीक आहे. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे सर्व जीवाणूजन्य रोग आहेत
ते बघितले आहेत, त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण सुद्धा बघितले आहेत. त्याची संपूर्ण जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ठीक आहे. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला ही संपूर्ण पीडीएफ फ्रीमध्ये भेटून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच गव्हर्नमेंट भरती रिलेटेड अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.